नमस्कार मित्रांनो, पवार क्लास मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 7.1 लिमिट या चॅप्टरचे एक्सरसाइज 7.1 मधील क्वेश्चन नंबर 2 हा सॉल्व करणार आहोत। या मागील व्हिडिओ मध्ये मी क्वेश्चन नंबर 1 हा सॉल्व करून दिलेला आहे। तो जर आपण व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, त्यावरून आपण पाहू शकता। तर आज आपण एक्सरसाइज 7.1 लिमिटचा क्वेश्चन नंबर 2 सोडवणार आहे। एक्सरसाइज 7.1 क्वेश्चन नंबर 2 यू इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट। पहिले एक्झाम्पल पहा, त्याच्यामध्ये फर्स्ट लिमिट x टेंड्स टू 3 अंडर रूट 2x प्लस 6 अपॉन x। तर हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये आपण डायरेक्ट ही जी लिमिटची व्हॅल्यू एक्स टेन्स टू 3 जर ही डायरेक्ट पुट केली तर आपल्याला या फंक्शनचा आन्सर मिळत आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकतो। म्हणून आपण आज सॉल्व करू याला, इक्वल टू अंडर रूट 2, आता जिथे एक्स आहे तिथं 3 ठेवा, म्हणजे 2 इंटू 3 प्लस 6 अपॉन 3, नंतर 3 × 2 = 6 म्हणजेच अंडर रूट 6 प्लस 6 अपॉन 3, 6 प्लस 6 12 म्हणजेच रूट 12 अपॉन 3। यालाच आपण असं लिहू शकतो अपॉन 3। नंतर आपण यालाच करू शकतो, तो हा अंडर रूट च्या बाहेर 4 हा स्क्वेअर आहे, म्हणजेच सॉरी 2 चा स्क्वेअर इक्वल टू 4, म्हणजे आपण याला अशा पद्धतीने 2 बाहेर काढू शकतो, म्हणजेच 2√3/3 याचं फायनल आन्सर झालं आपलं। नीट समजून घ्या, यामध्ये आपण काय केलंय, ही जी लिमिटिंगची व्हॅल्यू आहे डायरेक्ट पुट केली, कारण आपल्याला व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर हे 0 किंवा डज नॉट एक्झिस्ट असं मिळत नाही, त्यामुळे आपण ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून आपण आन्सर काढू शकतो। याचा आन्सर आहे 2√3/3। एक्झाम्पल नंबर 2 पहा, लिमिट x टेंड्स टू 2 इन ब्रॅकेट x^-3 मायनस 2^-3 अपॉन x − 2। आता आपलं हे जे एक्झाम्पल पहा कोणत्या थेरम मध्ये आहे, आपण एक लिमिट मध्ये थेरम शिकलेला आहे, थेरम पहा असा आहे लिमिट x→a (x^n − a)(x − a) आपला थेरम आहे। याचा आन्सर असा आहे (na)(n − 1). तर आपलं हे जे एक्झाम्पल आहे एक्झॅक्टली ह्या फॉर्म्युल्याशी जुळतं मिळत आहे, बरोबर। म्हणजे ते पहा आपण a कोणता आहे आणि n कोणता आहे ते एकदा डिसाइड करू। ए बरोबर आपला पहा, ए किती इथं 2, तर ए बरोबर 2, नंतर एन बरोबर किती पहा, एन बरोबर -3 आणि एवढंच। तर आपण
ह्या फॉर्म्युलेची जी आपल्याला माहिती आहे क्विनो आपला हा जो रूल माहिती आहे तर आपण याची राईट हँड साइड वापरून डायरेक्ट ह्या लिमिट आन्सर काढू शकतो. म्हणजेच आपण असं लिहू शकतो देअरफोर पा एन किती आपला मायनस थ्री इंटू ए ए ची किंमत दोन आहे रेस टू एन मायनस वन म्हणजे मायनस थ्री मायनस वन बरोबर. म्हणजेच आपण असं लिहू शकतो त्याला मायनस थ्री मायनस वन मायनस फोर म्हणजे आपण असं लिहू शकतो मायनस थ्री इंटू टू रेस टू मायनस फोर. आता हे टू रेस टू मायनस फोर आहे हे न्यूमरेटरला आहे डिनॉमिनेटरला जर गेले तर ते प्लस फोर होतील. म्हणजे आपण असं लिहू शकतो मायनस थ्री अपॉन टू रेस टू फोर बरोबर. नंतर आपण याला असं सिम्प्लिफाय करू शकतो टू रेस टू फोर म्हणजेच किती तर टू चा फोर वेळेस मल्टिप्लिकेशन करणार ना आपल्याला म्हणजेच पहा टू इंटू टू इंटू टू इंटू टू म्हणजेच टू टू चा फोर इंटू टू टू चा फोर दॅट इज फोर फोर चा सिक्सटीन म्हणजे आपला आन्सर राहील थ्री अपॉन सिक्सटीन मायनस थ्री अपॉन सिक्सटीन. यानंतर याला डिवाइड होत नाही तर त्याच्यामुळे आपलं फायनल आन्सर आपलं तिथंच राहील. अशा प्रकारे आन्सर एकदम सोपं एक्झाम्पल होतं. एक्झाम्पलचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण एक्झाम्पल नंबर तीन सोडू. आपलं हे दुसरं एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल नंबर तीन पहा. लिमिट x टेंड्स टू फाईव्ह लिमिट x टेंड्स टू फाईव्ह x रेस टू मायनस x रेस टू फाईव्ह मायनस 125 अपॉन x रेस टू फाईव्ह मायनस थ्री वन टू फाईव्ह. तर एक्झाम्पल कडे नीट लक्ष द्या. या एक्झाम्पलला आपल्याला जो लिमिटचा रूल आहे जो थेरम आहे त्यामध्ये कन्वर्जन करायचं आहे बरोबर. तर यामध्ये पहा एक्स रेस टू फाईव्ह आहे तरी तर 125 ला सुद्धा आपल्याला पॉवर फाईव्ह मध्ये कन्वर्जन करायचं आणि सॉरी इथं थ्री पॉवर मध्ये कन्वर्जन करायचं. इथं थ्री आहे 125 ला थ्रीच्या पॉवर मध्ये कन्वर्जन करायचं आणि 3125 ला सुद्धा आपल्याला फाईव्हच्या पॉवर मध्ये कन्वर्जन करायचं. पण एक रूल आपला रूलनुसार असं आहे. आपला रूल पहा लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए. यानुसार आपला इथे पहा ए कोणता आहे. इथं आपला जो एक्स टेंड्स टू फाईव्ह म्हणजेच आपला ए आहे म्हणजेच ए म्हणू आपण याला फाईव्ह म्हणजेच काय 125 हा फाईव्हचा थर्ड पॉवर आहे आणि 3125 हा सुद्धा फाईव्हचा फिफ्थ पॉवर आहे. यावरून आपल्याला ए मिळाल्यामुळे आपण याला डायरेक्ट इथे ए ची किंमत इथं पुट करू ए च्या जागेवर. म्हणजे आपण असं लिहू शकतो याला लिमिट एक्स टेंड्स टू फाईव्ह एक्स रेस टू थ्री मायनस फाईव्ह रेस टू थ्री अपॉन एक्स रेस टू फाईव्ह मायनस फाईव्ह रेस टू फाईव्ह. फाईव्ह रेस टू फाईव्ह म्हणजेच 3125 आणि फाईव्ह रेस टू थ्री म्हणजेच 125 अशा प्रकारे. आता आपलं जे हे जे रूल आहे आपल्याला माहित आहे हा रूल यामध्ये आपल्याला याचं कन्वर्जन करायचं ह्या एक्झाम्पलचं. तर आपल्याला इथे दोन फंक्शन आहे एक न्यूमरेटरला आणि एक डिनॉमिनेटरला. आपल्याला एक पार्ट मिळालेला आहे म्हणजेच दॅट इज एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन म्हणजेच एक्स रेस टू थ्री मायनस फाईव्ह रेस टू थ्री हा एक पार्ट आणि हा दुसरा एक पार्ट एक्स रेस टू फाईव्ह मायनस फाईव्ह रेस टू फाईव्ह. तर आपल्याला एक्स मायनस ए तसं एक्स मायनस फाईव्ह आपल्याला हा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्ही साईडला आपल्याला डिवाइड करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला हे जे आपला रूल आहे त्यानुसार आपल्याला त्या एक्झाम्पलचं कन्वर्जन मिळेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो लिमिट एक्स टेंड्स टू फाईव्ह एक्स रेस टू थ्री मायनस फाईव्ह रेस टू थ्री अपॉन एक्स मायनस फाईव्ह आणि नंतर पूर्ण याला लिमिट अप्लाय करू आपण परत लिमिट एक्स टेंड्स टू फाईव्ह
एक्स रेस टू फाइव माइनस फाइव रेस टू फाइव अपॉन एक्स माइनस फाइव। तो अपन इतने फक्त काय केले एक्स माइनस फाइव ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ला डिवाइड केले, त्यामुळे हे जे आपलं जे एक्झाम्पल आहे जे वरचं फंक्शन आहे यामध्ये त्यामुळे कोणताही बदल होणार नाही। या प्रकारे आपण एक्स मायनस फाईव्ह ही किंमत न्यूमरेटर ला आणि डिनोमिनेटर ला डिवाइड केले। आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर आपलं जे रूल आहे थेरम आहे त्या थेरम मध्ये एक्झाम्पल डायरेक्टली कन्वर्ट झालेलं आहे। तर आपण डायरेक्ट या थेरमची जी राईट हँड साईड आहे ती वापरून याचा आन्सर काढू शकतो। राईट हँड साईड काय याची एन ए रेस टू एन मायनस वन। तर आपल्याला इथे दोन फंक्शन आहे हा एक आणि हे एक, तर यांचे हे फॉर्म्युले वापरून आपण हे डायरेक्ट आन्सर काढू। म्हणजेच पहा पहिल्या फंक्शन मध्ये पहा पॉवर आपला किती तीन म्हणजेच एन म्हणजेच थ्री बरोबर थ्री इंटू याची किंमत किती आपली फाईव्ह म्हणजेच थ्री इंटू फाईव्ह आणि नंतर थ्री मायनस वन याने एन मायनस वन म्हणजेच थ्री मायनस वन। खालच्या मध्ये पहा पॉवर आहे फाईव्ह एन म्हणजे फाईव्ह इंटू आणि आपला जो ए आहे तो सुद्धा फाईव्ह आहे आणि त्याचा पॉवर सुद्धा फाईव्ह आहे फाईव्ह मायनस वन बरोबर। नंतर आपण याला लिहू शकतो थ्री इंटू फाईव्ह रेस टू टू अपॉन फाईव्ह इंटू फाईव्ह रेस टू फोर। आता परत इथे फाईव्ह रेस टू वन आणि फाईव्ह रेस टू फोर म्हणजे आपण याला फाईव्ह रेस टू फाईव्ह करू शकतो म्हणजेच थ्री इंटू फाईव्ह रेस टू टू अपॉन फाईव्ह रेस टू फाईव्ह। आता आपल्याला घातांकाचे रूल माहित आहे त्यानुसार आपण हे जे फाईव्ह फाईव्ह आहे याला सप्रॅशन करू शकतो अशा पद्धतीने। म्हणजेच पहा ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन आणि याला आपण असं लिहू शकतो ए रेस टू एम मायनस एन हे घातांकाच्या नियमानुसार आपण याला लिहू शकतो। त्याचनुसार मी हे लिहिणार आहे म्हणजे पहा थ्री इंटू सॉरी आपण हे डायरेक्ट डिवाइड ला करू म्हणजे काय होईल पहा फाईव्ह रेस टू फाईव्ह मायनस टू अशा प्रकारे होईल ते। म्हणजे पहा काय आन्सर येईल थ्री अपॉन फाईव्ह रेस टू थ्री बरोबर। म्हणजे आपण याला लिहू शकतो थ्री अपॉन आता फाईव्ह रेस टू थ्री म्हणजे आपल्याला माहिती किती वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आन्सर झालं थ्री अपॉन वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह। तर अशा पद्धतीने याचा आन्सर एकदम सिंपल आहे सोपा आहे। व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या एक्झाम्पल अगदी सोपा आहे। आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ आपल्या एक्झाम्पल नंबर फोर। एक्झाम्पल नंबर फोर पहा एक्स रेस टू फोर मायनस वन अपॉन एक्स मायनस वन इक्वल टू एक्स रेस टू थ्री मायनस ए रेस टू थ्री अपॉन एक्स मायनस ए। आणि आपल्याला तास म्हणलंय फाइंड ऑल पॉसिबल व्हॅल्यू ऑफ ए। तर ए च्या काय ज्या किमती असेल त्या तुम्ही आपण फाइंड करायच्या। आता इथे पहा सॉरी इथे लिमिट अप्लाय करायचं राहिलं लिमिट एक्स टेन्स टू एक्झाम्पल नंबर फोर पहा लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स रेस टू फोर मायनस वन अपॉन एक्स मायनस वन इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू थ्री मायनस ए रेस टू थ्री अपॉन एक्स मायनस ए। आणि आपल्याला ते असं करत फाईंड करत सांगितलं ए च्या पॉसिबल व्हॅल्यूज। तर आपला जो थेरम आहे पहा थेरमनुसार काय आपण लिहू शकतो लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इक्वल टू एन ए रेस टू एन मायनस वन आपला थेरम आहे। हा थेरम नीट व्यवस्थित ध्यानात ठेवा कारण ह्या थेरमवरच आपण पूर्ण जो प्रॅक्टिस सेट 7.1 मधला क्वेश्चन टू हा पूर्ण सॉल्व केलेला आहे त्यामुळे हा थेरम अगदी महत्वाचा आहे। आता पहा आपल्याला हे दोन इक्वल द्यायले बरोबर
आपल्या रूलनुसार ही राईट हँड लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड फॉर्म्युलेला एक्झॅक्टली जुळती मिळते आहे. म्हणजे आपण दोन्हीकडे एन ए रेस टू एन मायनस वन हा रूल वापरू शकतो. म्हणजेच आपण असं लिहू शकतो यासाठी पहा देअर फोर एन म्हणजेच आपला फोर इंटू ए किती वन रेस टू फोर मायनस वन बरोबर. इकडे पहा आपला पॉवर किती तर थ्री थ्री इंटू ए रेस टू थ्री मायनस वन अशा प्रकारे. आता पहा फोर इंटू सॉरी फोर इंटू वन रेस टू थ्री इक्वल टू थ्री रेस थ्री ए रेस टू टू. आता वनचा पॉवर थ्री जरी असला तरी त्याची किंमत ही वनच असते. त्यानुसार आपण असं लिहू शकतो फोर इक्वल टू थ्री ए स्क्वेअर बरोबर. आता आपल्याला ए च्या पॉसिबल व्हॅल्यूज फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर आपण ए ला राईट हँडला साईडलाच ठेवू आणि थ्रीला फोरला डिवाइड करू. म्हणजे आपण असं लिहू फोर अपॉन थ्री इक्वल टू ए स्क्वेअर. आपण याला थोडी ऍडजस्टमेंट करू. पहा ए स्क्वेअर इक्वल टू फोर बाय थ्री. आता जर एखादी संख्या स्क्वेअर मध्ये असेल तर आपण तिचं स्क्वेअर जर काढलं तर तिला इकडे प्लस मायनस साईन अप्लाय होतं. त्यानुसार आपण असं लिहू शकतो ए बरोबर आता फोरचा अंडरवूड फोरला अंडरवूड मध्ये त्यानंतर आपल्याला टू मिळतील आणि थ्रीच स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून थ्रीच राहतील. म्हणून अंडरवूड थ्री मध्ये जाईल ते आणि ते प्लस मायनसचं साईन अप्लाय होईल. अशा प्रकारे आपले एकदा साईज सेव्हन पॉईंट वन मधील क्वेश्चन नंबर टू मधील आपण हे चार प्रश्न सोडवले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हे एक्झाम्पल नक्कीच समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.